सांबराची शिकार करण्यात आल्याची घटना चिमूर तालुक्यात उघडकीस आली आहे. त्यानंतर वनविभागाने पिंपळगाव आणि नवतळा येथील 11 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. चिमूर तालुक्यातील वनविभागात सांबराची शिकार करण्यात आल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी तपास केला. यात पिंपळगाव आणि नवतळा येथील नागरिकांनी शिकार केल्याची माहिती समोर आली. त्यानंतर वनाधिकाऱ्यांनी पिंपळगाव आणि नवतळा येथील 11 नागरिकांना ताब्यात घेतले आहे. कारवाई चिमूर वनपरिक्षेत्र अधिकारी नैताम, वनपाल लोखंडे, वनरक्षक केदार यांच्या पथकाने केली. आज दिनांक 17/1/2022 रोजी गुप्त माहितीच्या आधारे सांबर प्राण्यांची शिकार झाली आहे अशी माहिती, गुप्त माहिती अशी मिळते. त्या माहितीच्या आधारे आम्ही आणि शंकरपूर उपसरात सगळे वन कर्मचारी घेऊन आम्ही संबंधित नवतळा गावामध्ये गेलो असता आरोपीच्या घरी शिजलेला मांस आढळून आला. आणि त्यांनी सांगितलं नावावरून आम्ही पिंपळगाव या गावामध्ये जाऊन 8 लोकांना अटक करण्यात आली. त्यामध्ये एका इसमाच्या घरी कच्चा मांस आणि शिजलेला मांस आढळून आला. सगळ्या 11 आरोपींना घेऊन आम्ही मोकास्थळी गेलो असता मोकास्थळी सांबराचे मुंडके, चमडी, दोन पाय असे आढळून आले. त्या संबंधित तक्रारीवरून आम्ही सगळ्या 11 आरोपींना घेऊन आम्ही वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या समोर येथे आलो आणि समितीची पूर्वी कारवाई चालू आहे.